ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गावखेड्यातील 10 महिला एकत्र आल्या. सामूहिक शेतीचा संकल्प त्यांनी केला. प्रत्येकीनं तळपत्या उन्हात भविष्याची सोनेरी स्वप्न पाहून मातीत घाम गाळला. त्यातून शेवगा शेती केली. मात्र दारू विक्रेत्यांनी त्यांची शेती चक्क उद्ध्वस्त केली आहे. आणि हा संतापजनक प्रकार घडला यवतमाळ जिल्ह्यातील रुढा या गावात. शासनाच्या हकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती केली. शेतीमध्ये 265 वृक्षांची जोपासना केली. मोठ्या कष्टानं त्यांनी या शेतीतून उत्पन्नाचं साधन निर्माण केलं होतं. मात्र त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महिलांच्या पुढाकाराने गावात दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती. आणि नेमकी हीच गोष्ट दारू विक्रेत्यांना खटकली. आणि बदला घ्यायचा म्हणून या दारू विक्रेत्यांनी शेवग्याची झाडे चक्क कापून टाकली. यामुळे या महिलांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेची तक्रार कळंब पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे. द व्हॉइस साठी रवी राऊत, यवतमाळ.